नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पल्लवी जितेंद्र देवरे, सुमन हायस्कूल नंबर 6। सामाजिक विज्ञान या विषयांतर्गत या आधी आपण भारताचा नैसर्गिक वारसा अभ्यासला आणि आजच्या भागामध्ये आपण भारताचा सांस्कृतिक वारसा अभ्यासणार आहोत। मागील भागातही तुम्हाला सांस्कृतिक वारसा म्हणजे काय ते मी सांगितलं होतं। नैसर्गिक वारसा जसा निसर्गाने निर्माण केलेला आहे तसा सांस्कृतिक वारसा हा मानवसर्जित वारसा आहे। मानवसर्जित म्हणजे काय तर मानवाने निर्माण केलेला, आणि कसा निर्माण केला तर मानवाने स्वतःच्या युक्तीने, बुद्धिचातुर्याने, कुशलता, कलाकौशल्याद्वारे जेही काही निर्माण केलं, सर्जन केलं, त्याला आपण सांस्कृतिक वारसा असं म्हणत असतो। आर्य आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांनी या सांस्कृतिक वारसेची परंपरा सुरू केली। त्यानंतर क्षक, क्षत्रप, कुशाण, हुन, इराणी, तुर्क, अरब, मुघल, पारसी, इंग्रज आणि फ्रेंच यासारख्या विविध प्रजाती आपल्या भारतामध्ये आल्या आणि आपल्या संस्कृतीचं आदान प्रदान त्यांनी आपल्या भारतामध्ये दिलं। विद्यार्थी मित्रांनो, सांस्कृतिक वारसा अभ्यासायचा तर आपण काय काय वारशाची भेट आपल्याला मिळालेली तेही बघावं लागेल। फॉर एक्झाम्पल, शिल्प स्थापत्याची कला ही अंदाजे 5000 वर्ष एवढी जुनी आहे, ज्यात सिंधू खोरे संस्कृतीच्या पुरातन अवशेषांना सुद्धा मोजता येऊ शकतं। बाजूला चित्रामध्ये तुम्हाला दाढी असणाऱ्या पुरुषाचं शिल्प दिसतंय, ते शिल्प किंवा नर्तकीची मूर्ती पाहून आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारशाचा नक्कीच गौरव आणि अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर मौर्य युगाच्या उलट्या कमळाच्या आकृतीवर सिंह आणि वृषाचं शिल्प आहे। सारनाथची धर्मचक्र परिवर्तन असणारी महात्मा गौतम बुद्धांची प्रतिमा आहे। त्याचबरोबर राष्ट्रकूट राजाच्या काळामध्ये वेरूळच्या गुफा जर आपण पाहिल्या तर आपल्या या सांस्कृतिक वारशाचा आदर आणि गर्व आपल्याला अनुभवायला येतो। मग आपल्या सांस्कृतिक वारशामध्ये नक्की कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो तर त्यामध्ये मंदिरं, शिलालेख, स्तूप, विहार, चैत्य, मकबरे, मस्जिदे, किल्ले, घुमट, राजमहल किंवा विविध प्रकारचे सुशोभित केलेले दरवाजे, इमारत, उत्खनन केलेली स्थळे यांचा समावेश होऊ शकतो। याचबरोबर अनेक ऐतिहासिक स्थळं सुद्धा आपल्या गुजरातमध्ये आहेत, ज्या प्रकारे साबरमती आश्रम आहे, दांडी आहे, बारडोली आहे इत्यादी। आणि यानंतर पुढचा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे गुजरातचा सांस्कृतिक वारसा। विद्यार्थी मित्रांनो, जय जय गरवी गुजरात चा आपण एक भाग आहोत आणि म्हणूनच गुजरातचा सांस्कृतिक वारसा जाणून घेणं आपल्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे। सांस्कृतिक, पौराणिक आणि पुरातत्वीय महत्व असणाऱ्या स्थळांमध्ये लोथल। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण सांस्कृतिक आणि वारशाच्या स्थळांमध्ये लोथल वगैरे यांचा अभ्यास केलेला होता। त्याचप्रकारे जी आपली धार्मिक स्थळं आहे त्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ मंदिर आहे। उत्तर गुजरातमध्ये अंबाजी जे बनासकांठा जिल्ह्यात आलेलं आहे, बहुचराजी जे महिसाणामध्ये आलेलं आहे, त्यानंतर महाकाली माता मंदिर जे पावागडचं प्रसिद्ध आहे संपूर्ण गुजरातमध्ये, त्याचबरोबर मीरादातार आहे, जैन तीर्थ पालिताणा आहे जे भावनगर जिल्ह्यामध्ये आलेलं आहे, रणछोडराय मंदिर डाकोर येथील प्रसिद्ध आहे आणि शामळाजी मंदिर जे अरवली जिल्ह्यामध्ये आलेलं आहे। तर ही सगळी स्थळं तीर्थस्थानामध्ये गुजरातमध्ये आपल्याला मोजता येतील। गुजरातच्या प्रसिद्ध धार्मिक आणि सामाजिक प्रवास रक्षित स्थळांमध्ये पोळोए जे विजयनगरला आलेलं आहे, त्याचप्रकारे पतंगोत्सव आणि कांकरिया कार्निवल अहमदाबाद येथे प्रसिद्ध आहे, तानारिरी महोत्सव वडनगर या ठिकाणी प्रसिद्ध आहे, मोढेराचं उत्तरार्ध नृत्य महोत्सव प्रसिद्ध आहे आणि कच्छ या ठिकाणचा रणोत्सव हा अतिशय महत्त्वाचा उत्सव आपल्याला म्हणता येऊ शकतो। त्याचप्रकारे अनेक जैन आणि बौद्ध पर्यटन स्थळं गुजरातमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात। त्याचप्रकारे अनेक प्रकारची मेळेसुद्धा गुजरातमध्ये भरत असतात। गुजरातच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमध्ये विविध ठिकाणी परंपरागत रीतीने धार्मिक, सामाजिक महत्त्व असणारे मेळ्यांचं आयोजन होतं। त्यातले काही मुख्य मेळे या ठिकाणी दिलेले आहेत, ते सुद्धा अतिशय महत्त्वाची मेळे आहेत। मग ही मेळे कोणते आहेत किंवा त्यांचं स्थळ कोणतं आहे आणि कधी ते भरतात, त्यांचा कालावधी काय आहे, याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। पहिला आहे मोढेराचा मेळा, जो मोढेरा महिसाणा जिल्ह्यामध्ये भरतो।
आणि श्रावण शुक्ल पक्षाच्या अमावस्येला हा मेळा भरत असतो. दुसरा आहे बहुचराजी मेळा, जो पाटण जिल्ह्यातल्या बहुचराजी या ठिकाणी होतो आणि चैत्र शुक्ल पक्ष पौर्णिमा या दिवशी हा मेळा भरत असतो. शामळाजीचा काडिया ठाकूरचा मेळा अरवली जिल्ह्यातल्या शामळाजी या ठिकाणी भरतो आणि कार्तिक शुक्लापासून एकादशीला सुरू होऊन अमावस्येपर्यंत हा मेळा चालत असतो. भाद्रपद पौर्णिमेचा मेळा बनासकांठाचा अंबाजी या ठिकाणी हा मेळा भरतो. भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमेला हा मेळा भरत असतो. त्यानंतर भवनाथचा मेळा गिरनार जुनागड या ठिकाणी, तरणेतरचा मेळा सुरेंद्रनगरमधील तरणेतर या ठिकाणी भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये हे मेळे भरत असतात. भडियादचा मेळा अहमदाबादला भडियादला या ठिकाणी होतो. नकळंगचा मेळा भावनगर या ठिकाणी, माधवपूर मेळा पोरबंदर मधील माधवपूर या ठिकाणी, धोडका या ठिकाणी असलेला वौठाचा मेळा हा गाढवांसाठी प्रसिद्ध असा मेळा आहे, जो कार्तिक शुक्ल पक्ष पौर्णिमा यावेळी भरत असतो. मीरादातारचा मेळावा उन्हावा रजब महिन्यातले तारीख 6 ते 22 या काळात भरतो. आहवा डांग या ठिकाणचा डांग दरबारचा मेळा हा सुद्धा अतिशय प्रसिद्ध मेळा आहे. दाहोद या ठिकाणचा गोड गाढवांचा मेळा गरबाळा या ठिकाणी भरतो आणि होळीनंतर साधारणतः 5व्या ते 7व्या दिवशी हा मेळा भरत असतो. गीरमधील सोमनाथ, जे आपलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, त्या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला भरत असतो. फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमा. छोटा उदयपूर आणि क्वांट येथील भंगुरियाचा मेळा प्रसिद्ध आहे, जो होळीपासून रंगपंचमीपर्यंत चालत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला गुजरातचा सांस्कृतिक वारसा हा अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य आहे. त्याचप्रकारे भारतभूमीवर अनेक प्रकारच्या प्रजासुद्धा येऊन गेलेल्या आहेत, ज्यामध्ये हपशी आहे, नेग्रिटो आहे, आर्य आहे, द्रविड आहे. तर याही प्रजांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पुढील भागामध्ये आपण भारतभूमी आणि त्यांची जी लोकं आहेत आपल्या भारतात राहणारी, त्यांचा अभ्यास करणार आहोत.